ही आहे भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज, आपलं न्यूज आपलं नेटवर्क। सोलापूर महानगरपालिकेच्या सेवेत असलेले BAMS, BHMS, BUMS आणि BDS या डॉक्टरांनी आज महापालिकेच्या सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। प्रत्येक डॉक्टरांना त्यांच्या पदाप्रमाणे वागवावं, सन्मानाची वागणूक मिळावी, कामावरून विनाकारण कमी केलेल्या डॉक्टरांना त्वरित कामावर घ्यावं, तसंच वेतन आणि वेळेवर मानधन द्यावं यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी डॉक्टरांनी पायऱ्यावर बसून आपला निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली। डॉक्टरांचं खच्चीकरण करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो, डॉक्टरांचं खच्चीकरण करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो, डॉक्टरांना सन्मानाने वागणूक मिळालीच पाहिजे, डॉक्टरांना सन्मानाने वागणूक मिळालीच पाहिजे, डॉक्टरांना सन्मानाने वागणूक मिळालीच पाहिजे, डॉक्टरांना सन्मानाने वागणूक मिळालीच पाहिजे। यावेळेस विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांनी डॉक्टरांची न्याय बाजू आहे, डॉक्टरांना सन्मानाने वागवा, आयुक्त हे दुजाभाव करीत असल्याचा आरोप करीत आपल्या भावना व्यक्त केल्या। गेल्या कित्येक दिवसापासून कोविडमध्ये अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टरांना सातत्यानं वेटीस धरण्याचं काम प्रशासनाकडनं होत आहे। दोन दोन तीन तीन महिने पगारी न देणं, त्यांना सन्मानाची वागणूक न देणं, कायम कुठल्या ना कुठल्या कारणानं डॉक्टरांना ज्यांनी कोविडमध्ये चांगलं काम करून सुद्धा त्यांना अशा पद्धतीचे ट्रीटमेंट देणं हे खरंतर योग्य नाही। प्रशासनाचे प्रमुख आयुक्त साहेब, त्यांचे एवढे सहाय्यक आहेत, त्यांनी आणि त्यांच्या महापालिकेच्या जे मोठ्या पदावर असलेले प्रमुख लोकांनी त्यांच्या पगारी घेतलेले नाहीत का? असं असताना सुद्धा काही लोकांच्या पगारी जाणून बुजून थांबवायच्या आणि काही लोकांना वेगळ्या पद्धतीचं ट्रीटमेंट द्यायचं हे खरंतर आयुक्तांना शोभत नाही। आयुक्तांनी कुटुंब प्रमुख म्हणून सगळ्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी केली पाहिजे। ज्या देवदूताने सोलापूर शहरातली महामारी कोरोनाला पिटाळून लावण्याचं काम केलं, त्याच कर्मचाऱ्यावर, त्याच डॉक्टर लोकांवर जर अशा पद्धतीनं घरी बसवण्याची पद्धत किंवा त्यांचं मानधन कमी करण्याची पद्धत, म्हणजेच काय की गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण हे आयुक्त अत्यंत चांगल्या पद्धतीनं यशस्वी करायला लागलेले आहेत। माणुसकीचा कुठेही लवलेच नाही। ज्या लोकांनी जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवण्याचं काम केलं त्याच लोकांना आज मात्र वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न आयुक्त करायला लागलेला आहे। यापुढे जर सन्मानाने वागणूक मिळाली नाही तर आम्ही आमचे आंदोलन तीव्र करणार असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। इथे सर्वांच्या वेळेवर पगारी आणि हे होत असताना सुद्धा, डॉक्टरांच्या पगारी वेळेवर होत नसून सुद्धा डॉक्टर अहोरात्र काम करत आहेत। त्यांचं एकच मागणी आहे की बाबा आमचे जे पगार आहेत ते वेळेवर करणे आणि आहे त्या ऑर्डरनुसार करणे। इथे तुम्ही जर दर महिन्याला नवीन परिपत्रक काढून जर 10,000 पेमेंट कपात करत असाल तर त्या डॉक्टरांचं मानसिक पाठबळ वाढणार कसे? ही मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी सर्व डॉक्टरांना समान हक्क समान दर्जा द्यावा, कारण शेवटी आपत्कालीन काळामध्ये हे डॉक्टरच अहोरात्र जागलेले आहेत तुमच्या ऑर्डरला। वर्षांपासून आमच्या सोबतचे सर्व डॉक्टर्स हे कोविडच्या महामारीमध्ये निरंतर 24 तास महानगरपालिकेला आणि सोलापूर संपूर्ण शहराला सेवा देतात। ती सेवा मी आम्ही डॉक्टर आहोत या भावनेने देत आहोत, शिवाय त्यांनी आम्हाला ज्या वेतनावरती अधिकृत करून घेतलं होतं त्या वेतनाप्रमाणे आम्ही त्यांना संपूर्ण आमचे पूर्णतः डेडिकेशन देऊन सेवा देत आहोत। तरी अचानक गेल्या 3 महिन्यापासून वारंवार आमच्या मानधनामध्ये कपात होत आहे, वाढ होत आहे, आमच्या कामाची ठिकाणं बदलत आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये अशी अनिश्चितता असेल तर एखादा डॉक्टर कसा काय काम करू शकेल? त्याचं कामाचं स्थान निश्चित नाही आहे, त्याचं कामाचं मानधन निश्चित नाही आहे, अशा मनस्थितीमध्ये एखादा डॉक्टर आपलं संपूर्ण झोपून कसं काम करू शकेल? हे आहे भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज, आपलं न्यूज आपलं नेटवर्क।